आता राहिली सोली सुद्धा शिवसेना संजय राऊत संपवूनच शरद पवारांची शाबासकी मिळवली. आता खरं म्हणजे संजय राऊत हा माणूस कसा आहे, काय बोलतो, कोणाबद्दल बोलतो, हे बोलण्यापेक्षा त्यालाच माझा प्रश्न आहे की तू खरंच त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की तो शरद पवाराचा निष्ठावान आहे का उद्धवजी ठाकरेंचा तो निष्ठावान आहे. खरं म्हणजे शरद पवाराकडून सुपारी घेऊनच शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊतनंच केलेलं आहे. आता राहिली सोली सुद्धा शिवसेना संजय राऊत संपवूनच शरद पवारांची शाबासकी मिळवली. उद्धव ठाकरे हे पण म्हटलंय की बुलढाण्यातल्या गद्दारांनी हिमंतसिद्ध भाजपच्या तिकिटावर लढवले. माझं उद्धव साहेबांना आव्हान आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इथं लोकसभा लढवा माझ्याबरोबर. आणि मी शिवसेनेवरच लढणार. भाजपवर लढायचा विषय येतो कुठं? आम्ही शिवसेना पक्षामध्ये आहोत, शिवसेनेचेच आहेत आम्ही, बाळासाहेबांचेच विचारानं आम्ही चाललेलो आहोत, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललेलो. भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे, जुना मित्रपक्ष आहे, आणि जुन्या मित्र पक्षाला सोबत घेऊन आम्ही या सगळ्या निवडणुका याच्या अगोदरच्या लढलेल्या आहेत, आणि इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुका सुद्धा आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार. भाजपवर लढायचा विषय येतो कुठे?